एक हेक्टर क्षेत्राकरता 4,000 रुपये प्रति लाभार्थी अशी वाढवण्यात आली आहे. किती मखलाशी आहे. अधिकारी आम्हाला आमदारांना काही मूर्ख समजतात काही मला कळत नाही. त्याच्यात वाढवून दिलेलं आहे असं उत्तर देणं, मंत्री महोदय तुम्ही हे अधिकाऱ्यांनी ज्यांनी उत्तर तुम्हाला लिहून दिलं त्याच्या गणिताचा अभ्यास करा. अध्यक्ष महोदय बसून बोलू नका. सन्माननीय हरिभाऊ बागडे नानांनी जो जी लक्षवेधी मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय कर्नाटक सरकार त्यांच्या दूध उत्पादकांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान त्यांच्या खात्यावर पोच करत, 6 रुपये. त्याचा दुष्परिणाम अध्यक्ष महोदय काय होतो तर आज कर्नाटक राज्यातलं दूध हे मुंबईत विकलं जात. आपल्या राज्याची राजधानी मुंबई इथं एवढं मोठं मार्केट आहे पण महाराष्ट्रातले दूध संघ त्या ठिकाणी काही करू शकत नाहीत. कर्नाटकातल्या दूध संघाने दुधाला अनुदान आहे. इकडं गुजरात मधून येणारं अमूलचं दूध त्याचा महापूर मुंबईमध्ये येतोय आणि महाराष्ट्रातल्या जे दूध संघ आहेत त्याच्या विक्रीला बरेच प्रश्न तयार झालेले आहेत. आणि म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातल्या दुधाला प्रति लिटर राज्य सरकार किती कालावधीत अनुदान जाहीर करेल. आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदय सांगतायत कमिटी नेमली उच्च ऍडिशनल चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली नेमली. अध्यक्ष महोदय एकेका मतदारसंघात हे सरकार 2,000 कोटी रुपयाचे प्रकल्प जाहीर करत. एकेका मतदारसंघामध्ये एवढे कोट्यावधी रुपये दिलेले आहेत. मग महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांना जर पैसे वाढवून देताना जर सरकारला अडचण होत असेल तर अध्यक्ष महोदय हे सरकार गोरगरिबांच्या मागे उभं राहणार नाही. अध्यक्ष महोदय दुसरा माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं तसं 25 आणि 26 रुपये दर चालू आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्येच 33-34 रुपये दर चालू आहे प्रति लिटर. महाराष्ट्रातल्या उरलेल्या भागामध्ये 25-26 रुपये दूध उत्पादकांना दर मिळतोय आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं प्रचंड डिस्पॅरिटी मार्केटमध्ये तयार झालेली आहे. अध्यक्ष महोदय शेवटचा माझा मुद्दा आहे. हे उत्तर देताना मंत्री महोदयांचं लक्ष मी वेधू इच्छितो. लक्ष वेधू इच्छितो की उत्तर देताना अध्यक्ष महोदय त्यांनी पशुखाद्याच्या दरात कपात करण्याचेही पशुखाद्य उत्पादक संस्थांना सूचित करण्यात आलेले आहे. सूचित करण्यात आले म्हणजे काय? ऑर्डर काढली आहे याच दराच्या पेक्षा जास्त विकू नका. काहीतरी फर्म उत्तर आहे का याच्यात? हे यांना विनंती सरकारने विनंती केली आहे त्यांना विनंती केली असं हे उत्तर आहे. पुढे चुकीचं उत्तर एक दिलेलं आहे की जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी 0.40 हेक्टर क्षेत्र मर्यादेकरता 1,500 प्रति लाभार्थी देय अनुदान मर्यादा 1 हेक्टर क्षेत्राकरता 4,000 रुपये प्रति लाभार्थी अशी वाढवण्यात आली आहे. किती मखलाशी आहे. अधिकारी आम्हाला आमदारांना काही मूर्ख समजतात काही मला कळत नाही. अध्यक्ष महोदय 0.4 हेक्टरला 1,500 म्हणजे 1 हेक्टरला 4,000 रुपये. त्याच्यात वाढवून दिलेलं आहे असं उत्तर देणं, मंत्री महोदय तुम्ही हे अधिकाऱ्यांनी ज्यांनी उत्तर तुम्हाला लिहून दिलं त्याच्या गणिताचा अभ्यास करा. आणि सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय अशी चुकीची उत्तर देणं चुकीचं आहे. आणि अध्यक्ष महोदय तिसरा मुद्दा आहे की सरकारची मानसिकता काय आहे. जागतिक खुल्या आर्थिक धोरणामुळे खासगी क्षेत्राचा वाटा प्रत्येक क्षेत्रात वाढला असून त्याला दुग्ध व्यवसाय अपवाद नाही. त्यामुळे शासनाच्या भूमिकेत काळानुसार बदल होत असून म्हणजे सरकार आता खासगी क्षेत्रात हे क्षेत्र जावं जास्तीत जास्त आणि त्यामुळे आम्ही आमचं विड्रॉ करतो आमची पोझिशन मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची अशा मानसिकतेत आहे. म्हणून कोणत्याही पद्धतीने ताबडतोबीनं अनुदान सरकारने जाहीर करावं. यामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने अब्दुल कलाम योजनेमध्ये मिल्क पावडर 21 साली घेतलेली होती. अध्यक्ष महोदय प्रश्न पॅकिंग अब्दुल कलाम योजनेत मिल्क पावडर पॅकिंग करून दिलेली रक्कम आदिवासींसाठी हे मिल्क पावडर घेतलेली त्याचं पण पेमेंट 2020-21 साली घेतलेल्या अब्दुल कलाम योजनेतल्या पॅकिंग करून घेतलेल्या दुधाची पावडरची रक्कम देखील या सरकारने दिलेली नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यामध्ये देखील सरकार लक्ष घालेल का?